काँग्रेसच्या पदवीधर सेलचे अध्यक्ष श्याम जगमोहन प्रजापती यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना अमरावतीत येऊ नये आल्यास त्यांना अमरावतीकर नागरिक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा दिला होता. महाराष्ट्र फुलेशाह आंबेडकरांचा आहे, महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे, महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वारंवार इथल्या महामानवांचा अपमान केला आहे. हा अपमान महाराष्ट्रातली जनता व अमरावतीतली जनता कधीही खपवून घेणार नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अमरावतीतल्या पावनभूमीला अपवित्र करू नये. ही भूमी संतांची भूमी आहे, संत गाडगेबाबांची भूमी आहे, संत तुकडोजी महाराजांची भूमी आहे, भाऊसाहेब देशमुखांची भूमी आहे. या भूमीला त्यांनी येऊ नये, अन्यथा अमरावतीतली जनता त्यांना हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर राजापेठ पोलिसांनी प्रजापतीसह शेकडो कार्यकर्त्यांना शनिवारी दुपारी 1:30 वेलकम पॉइंट येथून स्थानबद्ध करत गाडगेनगर पोलीस स्टेशनला ठेवण्यात आले आहे. या कारवाईला प्रजापती यांनी विरोध दर्शवित देशात लोकशाही आहे त्यामुळे संविधानाने प्रत्येकाला संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे, मात्र पोलिसांकडून सुरू असलेली दडपशाहीची भाषा अयोग्य आहे असं म्हणत त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.